वेलकम टू फोनिक्स शेअर मार्केट लर्निंग. तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबत उद्याला आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतोय आणि त्यामागचं लॉजिक काय. ओके, तर चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय. आता मी आपण निफ्टीमध्ये 15 मिनिट टाइम फ्रेमवरती आपण आलो. त्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस डेला काय डिस्कस केलं होतं की जर का मार्केट फ्लॅट ओपन झाला, साईडवेज झाला, हाय जर का ब्रेक केला, देन आपण त्यामध्ये एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतोय. आणि सेकंड आपण प्लॅन काय केला होता, जर का मार्केट डायरेक्टली गॅप ओपन झाला बिकॉज मार्केटमध्ये ऑलरेडी रॅली आले, गॅप ओपन झाला, कुठल्या पण प्रकारचं निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं, देन डेफिनेटली आपण त्यामध्ये एक शॉर्ट सारखा ट्रेड प्लॅन करायचा. होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आणि याच्यामध्ये जर आपण चेकआउट करायला गेलो तर मार्केटचं ओपनिंग डायरेक्टली गॅप अप झालं, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनली, त्यानंतर याच्यामध्ये डाऊनफॉल डायरेक्टली आला. आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये प्रॉफिट बुक केला असेल डेफिनेटली कमेंट करू शकता बिकॉज बाकीच्यांना पण त्यामध्ये बेनिफिट होऊ शकतोय. होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. आता याच्यामध्ये जर आपण चेकआउट करायला गेलो तर उद्याला काय गेम प्लॅन ठेवायचा, सगळ्यात पहिल्यांदा येऊ आपण डेली चार्ट वरती. जर का आपण डेली चार्ट जर का चेकआउट करायला गेलो तर मार्केट जे की आपण डिस्कस पण केलं होतं की इफ एनी रिझन बुलिश सिंगल फिंग बनलेले आहे मार्केटचा, जर का हाय ब्रेक केला देन प्रोबॅबिलिटी की मार्केट अपसाईडला जाऊ शकते, ऑल कन्सेप्ट वरती याच्यामध्ये ट्रेड प्लॅन होता. अगेन जर का आपण इथून चेकआउट करायला गेलो तर इथे चांगला ब्रेकआउट आला. ओके, तर ब्रेकआउटला व्हॅलिड कधी पकडायचा आहे, जर का हा ब्रेकआउट जर का 2 दिवस मार्केट या ट्रेंड लाईनच्या वरती जर का राहिलं, सस्टेन राहिलं, आणि जोपर्यंत मार्केटचा हा जो लो आहे का आजच्या डेचा जो लो आहे ह्याच्यावरती जोपर्यंत डेली कॅन्डलचा ग्रीन क्लोज आहे तोपर्यंत मार्केटमध्ये हा जो ब्रेकआउट आहे हा मे बी व्हॅलिड राहू शकतोय. आणि अगेन मार्केटची मध्ये मोठी मुवमेंट कधी येऊ शकते, ज्यावेळी मार्केट 1650 वरती ज्यावेळी मार्केट ब्रेक करणार, सस्टेन राहणार, एक व्हेरी हाय प्रॉबिलिटी की मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकते. आता वी आपण 15 मिनिट टाइम फ्रेमवरती जर का आपण डेली चार्ट जर का बघायला गेलो त्याच्यामध्ये स्ट्रॉंग पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन बनलाय, ह्याच्यामध्ये एक आपल्याला हॅमर काइंड ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये दिसत आहे. बट उद्या त्याला कशा प्रकारे गेम प्लॅन करायचा आहे, काय आपलं लॉजिक असू शकतं ह्याच्यामध्ये, जर का आपण चेकआउट करायला गेलो तर मार्केट कंटिन्युअस अप गेलाय, त्यानंतर एक रिट्रेसमेंट आली, अगेन अपसाईडला गेलाय. उद्या त्याला गरजेचं आहे मार्केटला 2 वे मार्केट फ्लॅट ओपन होऊ देईल आणि मार्केटला कन्सॉलिडेट करू देईल, जेवढं जास्त कन्सॉलिडेशन करणार तेवढं बेटर राहू शकतंय. आणि मार्केट जर का 19560 वरती जर का कुठल्या पण प्रकारचं स्ट्रॉंग पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दिसलं देन डेफिनेटली आपण एक लॉंग सारखा ट्रेड प्लॅन त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतोय. जस्ट सेकंड, मी एकदा रिपीट करतो, 19500 हा जो हाय आहे 19584. ओके, उद्याचं मार्केट जर का 19584 वरती जर का याच्यामध्ये सस्टेन राहिला, ओके, मार्केट सपोज जर का फ्लॅट ओपन झाला, कन्सॉलिडेट कन्सॉलिडेट करून ब्रेक केला, याच्यामध्ये स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम 19580 वरती याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी वाईज येऊ शकते. ज्यावेळी पण याच्यावरती जर का सस्टेन राहिला तर डेफिनेटली अप टू 19622 ते 19650 पर्यंत एक स्ट्रॉंग सिलिंग झोन आहे. ओके, तोपर्यंत मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी वाईज अपसाईड मोमेंटम देऊ शकते. ओके, आता ह्याच्यामध्ये हे झालं फर्स्ट कंडिशन. ओके, सेकंड कंडिशन काय आहे, ह्याच्यामध्ये सपोज डायरेक्टली मार्केट गॅप डाऊन ओपन झाला तर काय करायचं, जर का मार्केट इंटरेस्टिंग होईल, जर का मार्केटनं जर का गॅप डाऊन ओपन केला टुवर्ड्स 19440 ते 19780 आसपास, जर का ह्या रेंजमध्ये मार्केटचं ओपनिंग झालं बिकॉज जर का आपण चेकआउट करायला गेलो तर मार्केट इथं रेजिस्टन्स फेस केला, ब्रेक केला, सस्टेन केला, आपण अगेन अप झाला. जर का हे रेंज तिथं काय असणार आहे, ब्रेक इव्हन रेंज असणार, बिकॉज जर का ह्याच्या खाली जर का एकदा निघाला देन ह्याच्यामध्ये पॅनिक सेलिंग प्रॉबिलिटी वाईज येऊ शकते. आणि जर का इथं मार्केट आला, कुठल्या पण प्रकारचं पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दाखवला, कन्सॉलिडेट करून जर का वर जायला लागला देन डेफिनेटली आपण ह्याच्यामध्ये एक लॉंग सारखा ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, आणि जर का ह्याच्यामध्ये डाऊन साईडला जर का ब्रेक डाऊन आला देन डेफिनेटली आपण ह्याच्यामध्ये एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो बिकॉज इथं मार्केटनं सपोर्ट घेतला, रिट्रेस केलं लेवल, तर एक ब्रेक इव्हन लेवल आहे, ह्याच्या खालती एक मोमेंटम राहू शकते किंवा ह्याच्यावरती मोमेंटम राहू शकते. आणि जर का आपल्याला अग्रेसिव्ह बाईंग करायचं असेल देन वेट वॉच लेवल 19384 ते 19400 सेकंड लेवल आहे, 19350 19320 एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का ह्याच्यामध्ये कुठं पण बनलं, ह्याच्यामध्ये बाईंग झोन आहे, देन डेफिनेटली आपण त्यामध्ये अगेन एक लॉंग सारखा ट्रेड प्लॅन करू शकतो. बट उद्या जर आपल्याला कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करायचा आहे, मार्केटला फ्लॅट ओपन होऊ दे किंवा मार्केट डायरेक्ट डायरेक्टली गॅप अप झाला आणि डायरेक्टली सपोज 19622 ते 19650 पास कुठं पण ओपन झाला, निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसलं, देन आपण त्यामध्ये परत एक शॉर्ट ट्रेडिंग प्लॅन करू शकतो जसं की आज मार्केटमध्ये केलं होतं. ओके, तर क्लिअरिटी झाली असेल तुम्हाला. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टी जर का आपण चेकआउट करायला गेलो तर एक गोष्ट आहे की बँक निफ्टीची जी एक्सपायरी पूर्वी गुरुवारी असायची ते आता बुधवारी झालं, त्याच्यामुळे बँक निफ्टीसाठी एकच दिवस आहे, ओके, मंगळवार. ह्याच्यामध्ये उद्याला मार्केट मे बी चॉपी राहील किंवा चॉपी जर का राहायचं असेल मार्केटला किंवा मोमेंटम जरी यायचं असेल बिकॉज बँक निफ्टीमध्ये ना इथं स्ट्रॉंग सिलिंग झोन आहे. जर का आपण चेकआउट करायला गेलो तर हे जे लेवल आहे 44800 पासून 44900
ते 25,000 एक स्ट्रॉंग सेलिंग झोन आहे बँक निफ्टीसाठी. आणि जर का मार्केट फ्लॅट ओपन होऊन कन्सॉलिडेट कन्सॉलिडेट करून जर का मार्केटना आजचा डेचा हायच्या वर जर का सस्टेन राहिला देन डेफिनेटली आपण स्कॅल्पिंगमध्ये एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये करू शकतो. जोपर्यंत मार्केटचं मार्केट आणि जसं की आपण काल पण डिस्कस केलं होतं परफेक्टली आपलं जे लेवल आहे ज्यामध्ये निगेटिव्ह प्राइस ऍक्शन मार्केट बरोबर डाऊन आला आणि ऑलमोस्ट आपण हे पण डिस्कस केलं होतं की हे जे लेवल आहे ह्याच्यामध्ये कुठं पण पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दिसला 43,300 ह्याच्या आसपास कुठं पण पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दिसला देन डेफिनेटली आपण त्यामध्ये एक लॉन्ग स्टॉपचा ट्रेड पण करू शकतो. बरोबर मार्केट इथून मार्केट काय झालं रिव्हर्स झालं ओके. उद्याच्या पण सेम लेवल आहे हेच लेवल आहे अगेन जर का मार्केट अगेन फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप डाऊन ओपन झाला 44,330 पासून 44,200 आसपास कुठं पण ओपनिंग झाला पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन दाखवला देन डेफिनेटली आपण एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो स्कॅल्पिंगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मार्केटचं हे एक रेंज मार्केट क्रिएट करते. सपोज साईडवे गेला साईडवे गेला अगेन कन्सॉलिडेट केला अगेन एक आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतोय. आणि किंवा जर का डायरेक्टली गॅप अप ओपन झाला 44,900 ते 44,822 आसपास कुठं पण ओपनिंग झाला ओके किंवा 45,000 आसपास कुठं पण मार्केटचं ओपनिंग झालं आणि निगेटिव्ह प्राइस ऍक्शन दिसला देन आपण त्यामध्ये सेलिंग प्लॅन काही पण चेंजेस वाटले देन डेफिनेटली आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे ह्याच्यावर मी अपडेट जरूर करणार आहे. ह्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग लेवल आहे 44,000 पासून 44,139 आसपास तर त्या लेवलला मार्केट कधी पण आला आणि पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन जर का दाखवला देन डेफिनेटली आपण त्यामध्ये एक लॉन्ग टर्मचा ट्रेड प्लॅन करू शकतो. होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल त्याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले असतील ओके. देन आपले जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे जे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अपडेट करणार आहे ओके. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे लिंक तुम्ही जॉईन करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.